देशातील एकशे चाळीस कोटी जनतेपैकी फार कमी तरुणांना यूपीएससी म्हणजे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते आपण अशाच एका अधिकाऱ्याशी बोलणार आहे ज्यांनी महाराष्ट्रात नाही देशात नाव केलं आणि आज ते फोर्स वन या अतिशय महत्वाच्या जबाबदारीचे प्रमुख आहेत ते आहेत श्री कृष्णप्रकाश सर सर नमस्कार जय हिंद नमस्कार जय भारत तुम्ही बिहारच्या त्या हजारीबागमधून मधून कसं तुमचं शालेय शिक्षण झालं आणि इतक्या मोठ्या पदापर्यंत यायचं सुरुवातीला तुम्हाला म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली माझ्या जेव्हा जन्म झाला होता तेव्हा माझे वडिलांना रिवर्ट करण्यात आला होता रिव्हर्शन म्हणजे ज्या पदावर असतात त्या पदावरून पाय उतार करणे आणि खालसा पदावर ठेवणे विदाऊट एनी इन्क्वायरी आणि विदाऊट एनी नोटीस इन्स्पेक्टर होते आणि एकदम इमानदार होते माझे वडील गया कोतवालीहून ट्रान्सफर झाले आणि त्यानंतर लोकांनी आंदोलन सुरू केले आणि त्या आंदोलनमुळे शेवटी एस पीच्या ट्रान्सफर करावा लागला माझे वडील जॉईन नाही केले रिवर्टेड पोस्ट वर त्याने जॉईन नाही केलं आणि ते आ, सतत सात ते आठ वर्ष केस लढले पटना हायकोर्टमध्ये कि मला तेच पोस्टवर स्थापित करावा अन्यथा मी जॉईन करणार नाही केस जिंकले आणि ते परत आले इन्स्पेक्टर म्हणून हुणाश ठाणा प्रभारी त्याला सांगतात बिहारमध्ये ठाणे प्रभारी म्हणून परत आले पण तोपर्यंत आठ वर्ष ते गावी जाऊन शेती केले आणि मी गावीच राहिलो माझ्या जे सी करण्याचा आणि आय पी एस बनण्याचा जे सफर आहे जे प्रवास आहे ते पण अशा प्रकारची नेगेटिव्ह गोष्टी पासून सुरू झालेली आहे कारण आय पी एस होणार असा काही माझा धोरण नव्हता ठरवला पण मी नव्हता बारावीमध्ये मध्ये शिकत असताना ओके okay. बारावीच्या परीक्षा देत असताना मी परीक्षा तीन पेपर दिले होते अनिवार्य हिंदी अनिवार्य अंग्रेजी आणि अनि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मी घेतले होते बारवीमध्ये संत कोलंबा कॉलेज हजारीबागमध्ये शिकत होतो मी आणि तिकडे माझं असं झालं की तीन पेपर दिल्यानंतर आणि मॅथ्स आणि फिजिक्सचा पेपर शिल्लक होता तेव्हाच मला असा दिसला की जे आमच्या घराचे समोर एक सार्वजनिक विहीर आहे आणि सार्वजनिक जागा आहे ती जागावर वॉल कोणी तयार करतो आहे मी जाऊन तिकडे थांबवला त्या दिवशी तिकडचे डी एस पी आले तिकडचे एस पी आले प्रोबेशनर डी एस पी आले आणि त्याने मला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की जाऊ द्या कोणी करत आहे तुमचं काय अडचण आहे सार्वजनिक ठिकाण आहे तुमचा तर काही उपयोगाची गोष्ट नाही आहे मी जेव्हा त्यांचा विरोध केला होता तेव्हा सगळे अधिकारी आले मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केले पण मी सुरुवातीपासून थोडा जे आहे खरा आहे खरा तेच सांगतो आणि त्याच्यावर ठाम असतो बरोबर एक दोन दिवसानंतर चोर आले चोर आले चोटे आले चोटे आले असा आरडाओरडा त्याच घरातून होत होता जे लोक या कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते फिजिक्सचा पेपर होण्याच्या पूर्वीच त्यावेळेस पोलीस आले आणि मला बोलवले मला वाटले की पोलिसवाले माझे वडील पण पोलीसचे आहेत त्यामुळे मी तिकडे गेलो त्याने सांगितले की तुमचे घराचे बाजूला चोर चोटे आले होते तुम्हाला माहीत आहे का म हो त्या दिवशी आम्ही गेलो होतो त्याने अडाओडा केला होता आम्ही गेलो होतो मदतीसाठी तर गाडीमध्ये बसा मला काही विचारपूस करायची मला समजलंच नाही की कशासाठी ते बोल बोलत आहात मला वाटलं की काय वाले बोल रहे तो चलो अँड आई मी बसलो तिथे गाडीला अगोदर जीप मध्ये समोर बसवलं थोड्या वेळानंतर सांगितलं पाठीमागे बसत थोड्या वेळानंतर सांगितलं खाली बस थोड्या वेळानंतर ते इकडे दाखवायच्या तिकडे इकडून मोटरसायकल चोरी होतात इकडून ड्रग्स विकतात हे वेगवेगळे प्रश्न मला करायला लागले आणि शेवटी स्टेशनला घेऊन गेले टॉर्चर करायला लागले थर्ड डिग्री टॉर्चर पण झाला ठीक आहे आणि ते विचारायला लागले की तुम्ही ऍक्सेप्ट करा मी एक्झाम देतो आहे हे सर्व गोष्टी मी कसं काय करू शकणार मला मोटरसायकल चालवता येत नाही पण त्याने सांगितलं त्यामुळे तुम्हाला माहित असेल की पोलिसचे आणखीन काय काय टॉर्चर असतात असं त्याला विचार सांगायला लागले टेप रिकॉर्डर ठेवला आणि सांगितलं की सांगा की तुम्ही स्वीकार करा हे सर्व गोष्टी रात्रभर लॉकअपमध्ये ठेवला एटीन एकोणनव्वदची ची गोष्ट आहे तर मोबाईल नव्हती मला तिकडून घरी येऊन सोडण्यात आले ओके okay. सकाळी आणून घरी काय डिसिजन घेतला कशामुळे सोडला ते पूर्ण माहीत नाही पण मी सकाळी सर्व लोक झोपे असताना जेव्हा सोडला आणि सर्व लोक झोपे असताना मी दगड भरून तिकडे गेलो माझे थैलीमध्ये oh. की मी ते पियाईला मारून टाकणार ठेचून त्याला मारणारच मी oh. पण माझे वडील घरी न जाता जेव्हा ट्रंक बुकिंग करून याने सांगितले होते आणि तिकडून फोन आला होता पोलीस स्टेशनला घरी पोलीस स्टेशनला आले की काही शोधले काय माझ्या मुलगा आहे त्या अनुषंगाने तिकडे पोहोचले पण तिकडे पोहोचले नंतर त्यांना त्यांनी मला बागेतले बाहेरही ते इकडे तुम्ही काय करत आहात हा तुम्ही बेटा तुमक ढे बोले नाही रातभर तो मुझे पोलिस स्टेशन मे रखा था पिटाई क्या मेरा ये क्या

तुम बोले कि अभी नहीं करेंगे लेट मी सी क्या हुआ है क्या नहीं हुआ है मुझे कुछ करने दो लेकिन ऐसा करो तुम कि तुम मनस्थिति तुम्हारी ठीक नहीं है तुम एग्जाम ड्रॉप करो और तुम गांव जाओ माँ के पास रुको और ले गए और उन्होंने गांव में छोड़ दिया मुझे उस समय ह्यूमन राइट्स नहीं था उस समय कुछ, कुछ में नहीं भी था। नहीं था राइट 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 सही होता हम्म त्यामुळे एक वर्ष मी गावी राहिलो तिथे नेहरू युवा केंद्र ची स्थापनामध्ये मदत केली लोकांना आजूबाजूच्या गावामध्ये नेहरू विवाह केंद्र स्थापित केली आणि नेहरू विवाह केंद्रचा एक पत्रिका होता जिल्हा स्तरावर युवा संदेश okay. संपादन सुरू केलं संपादकचं काम सुरू केलं ओके ओके एक वर्ष नंतर मी आउटसायडर म्हणून बारवीचा एक्झाम दिली आणि तेव्हाच डिसिजन घेतली की हे सकारात्मक ऊर्जा मतलब मला आय पी एस एस व्हायचं कारण माझे वडिलांना जे सतवले होते, होते, होते ते पण आयपीएस होते आणि मला पण जे सतवले होते कारण आयपीएस माझ्या वडिलांना सांगितले होते की ऊपर से आदेश था ठीक आहे इसले ॲसा समझाया हे मेरे गेल कायद्याचे जे शासन आहे जे आर्टिकल फोर्टीन मध्ये आहे डायसिस प्रिंसिपल इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि क्वालिटी बिफोर लॉ कोणी कायदा पुढे मोठा नाही आणि कायद्याच्या संरक्षण कोणाला प्रॉब्लेम आली तर एक सारखाच दिली पाहिजे हा माझा उसूल हा माझा सिद्धांत तेव्हापासून आजपर्यंत आहे कोणी माझ्यासाठी मोठा नाही कोणी लहान नाही कोणी धन्नासेठ नाही कोणी विपन्न नाही वो विचार कर और प्रॅक्टिकल आय पी एस हो ना ये जो फासला था आपका ये कैसे कैसे था आपका खूप संघर्षपूर्ण होता कारण त्यानंतर कारण तोपर्यंत मी युपीएससी च कधी माहित माहितच नव्हता आणि त्यामुळे मी त्यानंतर जेव्हा तयारी सुरू केली बारवी नंतर मी फिजिक्स फिजिक, केमिस्ट्री मधून केले पण त्यानंतर मी म्हणजे बारवी ड्रॉप आऊट आहे मी पण त्यानंतर मी जे रिपीट केल्यानंतर पास केल्यानंतर आ, मतलब सेकंड क्लास ग्रॅज्युएट मध्ये पास केले ग्रेजुएशन मध्ये मी हिस्ट्री ऑनर्स आणि 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 इकॉनॉमिक्स इंग्लिश असा सब्जेक्ट बरोबर यूपीएससी ची तयारी तेव्हापासून मी सुरू केली तिकडे काही इन्वॉल्वमेंट नव्हता तर मी एक ग्रुप तयार केले क्विज आणि ग्रुप डिस्कशन ग्रुप ओके okay. आणि ते माझ्याच घरी ठेवायचं मी पंधरा सोला विद्यार्थी यायचे त्यापैकी सर्व आज कोणी मतलब ऍडिशनल कलेक्टर आहे दोन जे आहे ऍडिशनल कलेक्टर आहे आता सध्या कारण ते एस डी एम म्हणून झाले होते आणि कोणी जे आहे त्यापैकी एस पी आहे कोणी अभी आता डीवाय एस पी आहे इन्स्पेक्टर म्हणून सब इन्स्पेक्टर मधून झाले होते काही लोक काही लोक बँक मध्ये मॅनेजर्स सिनियर मॅनेजर्स रिजनल मॅनेजर्स हे आणि हो। माझा लहान भाऊ युपीएससी क्वालिफाय केले कारण आमचं टार्गेट आता मी युपीएससी क्वालिफाय केले माझ्या लहान भाऊ मॅनेजमेंटची तयारी करत होता सुरुवातीला पण जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्ट प्रिलिम क्वालिफाय केले आणि मेन्स क्वालिफाय केले तेव्हा त्याने पण डिसाईड केला की मी मॅनेजमेंट करणार नाही मी युपीएससी करणार आणि ते मला दुसऱ्या अटेम्प्ट पासून ते पण माझ्यासोबत आले आणि आम्ही दोघे तयारी करायला सुरु केली मला दोन्ही ती, माझी तिन्ही अटेम्प्ट केले होते पण मेन्स मेन्स क्वालिफाय केल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये आणि किंवा कधी रिटर्न मध्ये थोडा कमी मार्क्स असल्यामुळे थोडा फारणे माझ राहिला होता शेवटच्या थर्ड अटेम्प्ट मध्ये मी क्वालिफाय केले आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये मा माझं रँक चांगला आला आणि मला आय पी एस मिळाला आणि माझ्या लहाना भाऊचा रँक थोडा माझ्याशी कमी होता त्यामुळे ते, ते आय आर टी एस झाला ओके आणि इंटरव्ह्यू मध्ये मा माझ्या खूप चांगले मार्क्स मिळाल्यामुळे मला आयपीएस मिळाला चांगला रँक मिळाला त्याच्यापैकी आणि त्यामुळे मी आयपीएस झालो ओके सर जेव्हा तुम्ही तयारी केली झाले सर्व्हिस मध्ये तेव्हा होते का आणि आईला कसा आनंद झाला कारण आईचा सर्वात जास्त प्रभाव तुमच्यावर आताही पाहायला मिळतोय दोन्हीला हो खूप आनंद झाला वडील पण कारण ते पोलीस डीवायस पी रिटायर झाले होते तोपर्यंत रिटायर झाले होते जेव्हा मी मध्ये होतो तेव्हा ते, ते सर्व्हिसमध्ये होते पण जेव्हा मी युपीएससी तयारी करत होतो तोपर्यंत रिटायर झाले होते तर त्यांना खूप आनंद झाला आणि दोन्ही भाऊ एक सोबत केल्यामुळे त्यांचा आनंद अतिगुणित झाला होता कारण एकच वर्षी दोघे क्वालिफाय केले एकोणीस सत्तानवे एकोणीसशे एक्झामिनेशन आणि एकोणीस अंठानवे ला आपण दोघे क्वालिफाय झालो म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होती बिहार राज्यामध्ये की दोन भाऊ एक सोबत क्वालिफाय केलेले आहे त्यांचा आन आनंद अतिगुणित झाला होता अनेक लोक जे आलोचना करत होते हे करत होते कारण मी ड्रॉप आउट होतो माझ्या संबंधाने तर त्याने माझ्या वडिलांनी सांगितले की बेटे तुमने मेरी सान बढ़ा दी होती महाराष्ट्र येण्याचे आधी तर मी ऑफकोर्स अकॅडमी हैदराबाद मध्ये होतो आणि मसुरीच्या जे ट्रेनिंग असतात मला स्प्रिट डे कॉपचा अवॉर्ड मिळाला की सर्वांना सर्व सोबत घेऊन जाण्याचा जे वोटिंग असतो ते मला मिळाला होता सर्वांकडून आणि मेस सेक्रेटरी पण मला इकडे पण बनवला होता सर्वांनी वोट देऊन जिकडे वोट देऊन असतो ना ते लोक मलाच देतात मी मागत पण नाही मी सांगत पण नाही की मला उभे राहायचं पण ते मला देऊन टाकतात पण का बरं मला माहित नाही मला जिम्मेदारी देऊन टाकतात ते तर त्यामुळे ते हैदराबाद मध्ये मेस सेक्रेटरी आणि मसुरीमध्ये स्प्रिट डे कॉप मला अवॉर्ड मिळालेला आहे आणि मराठी लँग्वेजचा जे एक्झाम होता त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे कारण मी तिकडेच शिकलो हैदराबादला राहून शिकलो वाघडे साहेब होते ते मला शिकवत होते आणि ते मराठीचा पेपर ज्या लोकांनी दिला त्यापैकी मला भाषाचा एक्झाम होत होता तिकडे गोल्ड भाषाचा त्यामुळे मराठीचा मला गोल्ड मेडल मिळाला होता ते तिकडे जे एक्सपिरियन्स आहे स्विमिंग आणि योगाच्या ओव्हरऑल मी अप होतो oh. आणि क्रॉस कंट्रीच्या पण मी रनरअप होतो पण बाकी मी ॲथलेटिक्स करू शकलो नाही कारण त्यावेळेस माझं हे झाला होता मतलब माझं मध्ये चोट आला होता oh. जम्प करताना oh. oh. त्यामुळे मी बाकी ॲथलेटिक्स करू शकलो नाही तिकडे तिकडचे नंतरचं जे प्रवास आहे मला सर्वात अगोदर प्रोबेशन साठी गडचिरोली मिळाला ट्रेनिंग साठी okay. एक वर्ष मी मध्ये एज अ ट्रे ट्रेनी oh. आय पी एस म्हणून तिकडे होतो मला अनेक लोकांनी सांगितले अरे गडचिरोली सबसे खराब आहे सबसे खतरनाक आहे आणि त्यावेळेस आजच्या एक मोठ्या पदावर एक लेडी आहे oh. ते त्यांच्या मुलगीसाठी माझ्याकडे गडचिरोली आली भेटायला हा की तुमचं लग्न माझी मुलगी सोबत तुम्ही करायचं आज सेंटर मध्ये मोठ्या पदावर आहे नाव नाही घेणार तर फक्त त्याने एवढंच सांगितलं मी तुम्ही तुम्हाला तुमचं बिहारमध्ये करून घेईन ट्रान्सफर मला वाटलं आत्ताच पासून ते असं सांगते आहे की मला बिहारमध्ये करून घेईन म्हणजे काय माझी इच्छा तर विचारायला पाहिजे ना की महाराष्ट्रात राहायला इच्छित नाही त्यामुळे ती एक गोष्ट आहे की त्यामुळे मी ते नकार दिला की मला, मला करायचं नाही हो, हो, आणि दुसरी गोष्ट जे आहे त्यानंतरच्या गडचिरोलीमध्ये मी काही शिकलो नाही फक्त रॉ लॉंग रेंज अँड शॉर्ट रेंज पेट्रोलिंग आणि आर ओ पी कसा करायचा आणि सी सिक्स्टी सोबत राहून फिरायचा हाच शिकलो हो, <laughs> तर त्या अतिरिक्त काही शिकलो नाही कारण तिकडे दोनच भाषा असते एकतर तिकडची लोकल आदिवासी भाषा किंवा बंदूकची भाषा त्यामुळे बाकी काही शिकलोच नाही तिकडे पण नंतर एएसपी एस पी म्हणून नांदेडला आलो जेव्हा तर लक्ष्मीनारायण साहेबांकडून आणि नंतर अमिताभ गुप्ता साहेबांकडून मी शिकलो पण सुरुवातीचा जे होता जगन्नाथन साहेब आणि लक्ष्मीनारायण साहेब या दोघांनी मला फार म्हण खूप खूप शिकवले आणि लक्ष्मीनारायण साहेबांचं जे शिकवण आहे एक दोन सिक मज़ापन आतापनाठा होता म, मी संगित सर मुझे कुछ सिखाइए मैंने गढ़चिरौली में कुछ सीखा नहीं है तो उन्होंने कहा कि सबसे अच्छा सीखने का तरीका जो सही काम करता है उसको ऑब्जर्व करो और अगर आपने ऑब्जर्व सही तरीके से कर लिया तो आप समझो कि आप सीख गए ठीक है ये पहला और दूसरा मैंने बोला आप इतने स्ट्रॉन्ग डिसीजन कैसे लेते हो मतलब डिसीजन लेने के पहले दस बार सोचो लेकिन डिसीजन लेने के बाद आप इतने स्ट्रांग रहो कि सबको लगे कि आप स्ट्रांग डिसीजन लेते रहे बिफोर टेकिंग डिसीजन दस बार सोचो दस बार सोचो बट वंस यू हैव टेकन डिसीजन यू हैव टू इंप्लीमेंट इट दैट इज वॉट इज सर अमरावती बुलढाण्यामध्ये तुम्ही सेवा केली विदर्भासारख्या तेव्हा के कोणी यायला नव्हतं तो पाहत विदर्भामध्ये तुम्ही तुमचा हा अनुभव कसा होता कारण की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा कलर आहे वेगवेगळी भाषा आहे वेगळे लॉ एन ऑर्डर सिच्युएशन असते परंतु सुरुवातीपासून तुम्ही एक लोकांमध्ये लोकाभिमुख किंवा लोकप्रिय झाले त्यासाठी काही विशेष तुम्ही हे केले का की लोकाभिमुख होण्यासाठी काय कशा पद्धतीचं पोलिसिंग तेव्हा केलं होतं काय झाला होता की मी नांदेडला जेव्हा एस पी म्हणून झालो तेव्हा दंगल झाली आणि त्या दंगलीनंतर मी खूप छान काम केले आणि मनोमेळनच्या काम दुभंगलेली मने जोडण्याचा काम मोठ्या प्रमाणात केले ज्याच्यामुळे एक वर्ष नंतरच जे गणपती विसर्जन होता ते बारा तेरा तास अगोदरच झाला आणि मी त्याचं नेतृत्व करत होतो त्याच्यामुळे माझी पुढची पोस्टिंग मालेगावला देण्यात आली नाशिक मालेगाव नाशिक मालेगाव कारण तिकडे पण दंगल झाली होती आणि तिकडे पण चौदा लोक मारले गेले होते ओके आणि अनेक धार्मिक स्थानची नासधूस झाली होती त्यामुळे मला तिकडे दिले गेले तेव्हा त्यावेळेसचे एस पी राज्यवर्धन सिन्हा सरने मला प्रश्न पण केला होता अडिशनल एस पी जे होते मालेगावचे कृष्णप्रकाश मुझे गडचिरोली मिला है और तुम जान रहे हो कि मालेगांव बहुत ही संवेदनशील है तो तुम आने वाले हो या कैंसिल करवाने वाले हो नहीं तो मैं एक तो यहां पर फिर से गणपति कराना नहीं चाहता और एक तो मुझे दूसरा गढ़चिरौली मिला है तो फिर मैं वहां जाऊंगा दो खतरे दोनों खतरे मैं अकेले नहीं लूंगा तो मैं बोला आप निश्चिंत रहो सर मैं हर हाल में आऊंगा अनफॉर्चुनेटली मुझे डीजी का आदेश आया कि आप नहीं जाओगे मालेगांव आप वहीं रुको आपका प्रमोशन एडिशनल एसपी में यहीं हो जाएगा नांदेड़ में नांदेड़ में हमने बोला ऐसा क्यों सर मेरी गलती क्या है बोले अरे लोग तो ऐसा चाहते हैं हम बोले क्यों आप ऐसा क्यों कर रहे हो मेरे साथ मेरा ट्रांसफर हो गया मुझे जाने दीजिए